सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं आज की सबसे बड़ी और खास खबर की तरफ। परभनी जिले के सभी अम्बेडकरवादी संगठना संविधान बचाओ तहरीक MIM की जानिब से आने वाले 17 नवंबर 2020 को जन आक्रोश आंदोलन का आयोजन किया गया है, जिसके जिमन में आज लोकनेते विजय वाकोड़े इनके निवास स्थान पर पत्रकार परिषद ली गई। और पत्रकार परिषद में क्या कहा लोकनेते विजय वाकोड़े, उसी के साथ मौलाना रफीउद्दीन अशरफी साहब, MIM के जिला अध्यक्ष एडवोकेट इम्तियाज खान, प्राध्यापक गौतम मुंडे सर और सभी मान्यवरों ने क्या कहा, आइए जानते हैं। आज यह आमचे तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप बावळेजी, या ठिकाणी गंगा चढून आलेले आमचे नगरसेवक अफजलभाई काय, आपल्या सर्वांना यापूर्वी काढून बाबासाहेब आंबेडकरांचा फलक काढून या ठिकाणी जातीय तणाव निर्माण करणाऱ्या जे आरोपी होते आरती कुलकर्णी आणि त्यांनी जो धुमाकूळ घातला त्या ठिकाणी प्रचंड दहशत माजवण्याचं काम केलं। याविरोधात चंद्रमणी साळवे यांनी रिश्वत अर्ज देऊन ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन आज जवळपास 2-3 महिन्याचा कालावधी होत आहे। 4 ऑगस्टला गुन्हा दाखल झालेला आहे, आज नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, पण अद्यापपर्यंत त्या आरोपीला पोलीस प्रशासनाने अटक केलेली नाही। जो तपास DYSP लंजिलेकडे आहे, आज लंजिले हा त्या महिलेला सोबत घेऊन फिरत आहे। रोजपणे ती महिला पोलीस स्टेशनमध्ये जात आहे आणि तरीसुद्धा पोलीस प्रशासन तिला अटक करत नाही। यामागचं काय जोडबंगाल आहे हे अद्याप कळायला मार्ग। या प्रकरणामध्ये गंगाखेडमधील आमचे अफजलभाई, त्यांचे सर्व सहकारी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता तेव्हा आरोपीला अटक करा, अटक करणं तर दूर राहिलं पण 50-60 जणावर 353 प्रमाणे DYSP लंजिलेने गुन्हा दाखल करायला लावला। आणि जे कोम्बिंग ऑपरेशन त्यांनी सुरू केलं होतं, रात्री बेरात्री जाऊन धरपकड करणे, दलित मुस्लिमामध्ये दहशत तयार करणे, मुस्लिम साक्षीदार आहे त्या साक्षीदारावर दबाव आणणे, आपल्या म्हणण्यानुसार स्टेटमेंट लिहून घेणे, असे अनेक प्रकार लंजिले यांनी केलेले आहे। त्यामुळं आमच्या सर्व आंबेडकरी संघटना MIM संविधान बचाव समितीच्या वतीने आम्ही पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन विनंती केली की या ठिकाणी अत्यंत अन्याय होत आहे आणि हा तपास सगळा IPS दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्यावा आणि त्यांच्यामार्फत पूर्ण तपास करून आरोपीला अटक करावी अशी विनंती आम्ही पोलीस अधीक्षक यांना केली। त्यानंतर आम्ही विशेष पोलीस महानिरीक्षक जे निसार तांबोळी साहेब आहेत नांदेडला, त्यांना आम्ही सर्वजण जाऊन प्रत्यक्ष भेटलो आणि हा सगळा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला। आमचं आज 9 तारखेला जे आंदोलन होतं, निसार तांबोळी साहेब यांनी सांगितलं की 8-10 दिवसामध्ये मी या प्रकरणात खोलामध्ये जाऊन चौकशी करतो आणि निश्चितपणे आरोपीला अटक केली जाईल, तोपर्यंत तुम्ही थांबा। त्यामुळं आम्ही 9 तारखेचं आंदोलन तूर्त स्थगित केलं होतं आणि हे आंदोलन आम्ही 17 तारखेला ठेवलेला, 17 नोव्हेंबरला। जर आरोपीला अटक केली नाही, लांजिलेवर कारवाई झाली नाही, तर आम्ही 17 तारखेला आंदोलन करणार आहोत। त्यानंतर आम्ही आमचे MIM चे आमचे जिल्हा प्रमुख इम्तियाज खान यांनी जवळपास महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण जे पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध ज्या काही तक्रारी असतील त्यांच्याकडे
दाखल करण्यासाठी राज्य शासनाने दिला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरणाकडे सुद्धा ही तक्रार 2 दिवसापूर्वी करण्यात आलेली आहे. आणि अद्यापर्यंत या गंगाखेडमध्ये एवढी मोठी ॲट्रॅसिटीचा कोणी अटक केली जात नाही. लंगिले हा आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहे आणि त्यामुळं कठोरातलं कठोर शासन DYSP-च्या विरोधात व्हावं, आरोपीला अटक व्हावी, 353 जे कोणी दाखल झाले ते निकाली काढावी, या सगळ्या मागण्यासाठी सर्व संघटनेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन 17 नोव्हेंबरला हे आंदोलन आमचं होणार आहे. आणि यामध्ये सर्व संघटनेचे पदाधिकारी, सर्व संघटनेचे नेते, त्यामुळे हा एका गटाचं आंदोलन नसून सर्वांचं आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनात सर्व आंबेडकरी संघटनेनी सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि मला अपेक्षा आहे की निश्चितपणे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि न्याय जोपर्यंत मिळणार नाही, जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा आज आम्ही देत आहोत. 1 ते 1.5 महिन्यापासून गंगाखेडमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा नामफलक होता आणि निळा ध्वज होता, त्या ठिकाणी एका कुलकर्णी नावाच्या महिलेने तो ध्वज रात्री गुंडसोबत घेऊन जाऊन बाजूला सारून त्या ठिकाणी समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला. तिच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असताना देखील अद्यापर्यंत तिला अटक करण्यात आलेली नाही. आणि तो जो अधिकारी आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी लंजिले, याला सह आरोपी करावे अशा पद्धतीचे निवेदन आम्ही इथले पोलीस अधीक्षक मीना यांना दिले होते. आणि त्यांच्याकडून असे आश्वासन देखील मिळाले होते की आम्ही या संदर्भात व्यवस्थितपणे चौकशी करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण सर्व पक्षीय एक शिष्टमंडळ, जे की आपले नांदेडचे IG साहेब आहे यांना भेटण्याकरता गेलो होतो. त्यांना देखील निसार तांबोळे जे आहेत त्यांनी देखील आम्हाला याच पद्धतीचं आश्वासन दिलं की या प्रकरणामध्ये सत्यता जर असेल तर आम्ही योग्य ती कारवाई करून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीचे आश्वासन त्यांना दिल्यानंतर आता या ठिकाणी जे सगळं आज जे आंदोलन करणार, ते सर्व संघटनेच्या वतीने जे आंबेडकरी चळवळीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होतं, परंतु ते आंदोलन पुढे ढकललेलं आहे. आणि त्या आंदोलनात जर व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व शिष्टमंडळ म्हणजे आंबेडकरी चळवळीचं ते म्हणजे गृहमंत्री यांना भेटणार आहोत. आणि तिथे जरी लवकर न्याय नाही मिळाला तर आम्ही स्वस्त बसणार. जोपर्यंत न्याय या गंगाखेड प्रकरणात मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व आंबेडकर पक्ष संघटना शांत बसणार नाही. आंदोलन राज्यभर पेटविण्याची आमची तयारी आहे. या ठिकाणी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. या प्रकरणामध्ये विजय वाकोडे साहेबांनी तपशीलवार सगळं सांगितलेलं आहे. आम्ही दोन प्रकारे यामध्ये लढा लढत आहोत, एक लोकशाही मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने. लोकशाही मार्गाने जे लढा आहे ते 17 तारखेला सुरू राहणार आहे. त्याचप्रकारे कायदेशीर मार्गाने आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले यांच्या विरुद्ध गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंबंधी कलम 197 फौजदारी प्रकरणासहित अन्य वय निर्यादीनं स्वतः परवानगी मागितलेली आहे. इथेच ना थांबता आम्ही महाराष्ट्र एक असा एकमेव राज्य आहे जिथे पोलिसांची विरुद्ध तक्रार करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना मुंबई येथे करण्यात आलेली आहे. त्याचासुद्धा तिथेसुद्धा आम्ही या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे आणि रिसर त्यामध्ये सुद्धा कारवाई होईल. आणि इथे ना थांबता जे कायदेशीर लढा आहे पोलीस अधीक्षकपर्यंत पासून ते पोलीस महासंचालकापर्यंत आम्ही पाठपुरावा केलेला आहे. त्यामध्ये आजपर्यंत सगळी दर्शनी आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे 17 तारखेला जन आक्रोश जे आंदोलन आहे ते लोकशाही मार्गाने लढावणार आहे. त्यानंतर कायदेशीर मार्गाने सुद्धा लढा सुरू राहणार आहे. आणि अशाच प्रकारे ही लढाई या लढाईमध्ये MIM पक्ष सर्व आंबेडकरी संघटनाची खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. आणि पुढेसुद्धा आम्ही या कायदेशीर लढाईमध्ये सुद्धा कायदेशीर लढाई करूनसुद्धा या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या प्रकरणामध्ये कसा आरोपी करता येईल आणि त्यांनी आरोपीची संगनमत करून गुन्ह्याची गंभीरता कमी करून आपल्या पदाचा कसा गैरवापर करून आरोपींना पाठीशी घातलेला आहे याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाकडे
गृहमंत्र्याकडे सुद्धा पाठपुरावा करणार आहोत आणि जर आम्हाला इथे न्याय नाही मिळाला तर आम्ही केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे सुद्धा त्याबद्दल पाठपुरावा करू आणि दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार व मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार थांबवण्याबद्दल आम्ही योग्य तो पावले होतो। गेल्या 15 दिवसापासून गंगाखेड या ठिकाणी घडलेल्या या घटनेचा निषेध त्या घटनेचा पाठपुरावा म्हणून आम्ही वाकोडे साहेब आणि सर्व मुस्लिम बांधव आणि वेगवेगळ्या आंबेडकरी संघटना या प्रकरणाच्या पाठीमागे लागलेलो आहोत। न्याय मिळणार परंतु थोडा वेळ लागणार आहे कारण लांबीलेच्या मागे जी शक्ती आहे हे ताकदवान आहे परंतु कुठल्याही शक्तीला आम्ही प्रकट विरोध करत आहोत। आम्ही फक्त आमचा लढा न्यायमार्गाने देत आहोत। आमचे जे टप्पे ठरलेले आहेत त्या टप्प्यांना आम्ही पुढे जाणार आहोत आणि लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन असेल परंतु आम्ही या ठिकाणी 100% आपल्याला खात्री देतो की या प्रकरणात कुणी भिण्याचं कारण नाही कारण लांजलेलं हे जे प्रकरण लोकशाहीची जी थट्टा चालवलेली आहे आणि आपल्या पदाचा जो दुरुपयोग केलेला आहे आणि हम करे सो कायदा ही त्यांची जी भूमिका आहे या अशा मनोवृत्तीला संपविण्याचं काम सर्व संघटना या ठिकाणी करणार आहेत आणि गंगाखेडच्या लोकांवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय 100% दूर होणार आहे। आत्ताच वाकोडे साहेबांनी सांगितलं वकील साहेबांनी सांगितलं की IG जे आहेत आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं बोललेले आहेत की त्यांनी आम्हाला सांगितलं की मी न्यायासोबत आहे ज्यांची बाजू खरी आहे त्या ठिकाणी चुकीला टीक केलं जाणार नाही न्यायासोबत आम्ही आहोत आणि तुम्हाला न्याय देण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीनं आमच्या भावना त्यांनी समजून घेतलेल्या आहेत आणि याही उपर इथं जर न्याय मिळाला नाही तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा मोर्चा तिकडे वळवणार आहेत। या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख साहेब यांना आमची कैफियत त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि वेगवेगळ्या मार्गाने हा लढा यशस्वी कसा करता येईल आणि खोटे गुन्हे जबरदस्तीनं गुन्हे दाखल करणं ही प्रवृत्ती आम्हाला या ठिकाणाहून नाहीशी करायची आहे कारण अशा पद्धतीनं जर पोलीस अधिकारी वागत असतील तर सर्वसामान्य माणसांना जायचं कुठं न्याय कुणाला मागायचा त्यासाठी अशा अधिकाऱ्याची या परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण दखल घेतली जाईल आणि त्यांचे जे इरादे आहेत ते नाकाम केले जातील। त्यांची जी भूमिका आहे या ठिकाणी संपुष्टात आणली जाईल। त्यांना जे पाठिंबा देत आहेत त्यांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे हे जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत सर्वसामान्य लोक आहेत आणि ॲट्रॉसिटी सारखे गुन्ह्यामध्ये जर अशी छेडछाड होत असेल सर्वसामान्य माणसं दुर्लक्षित होत असतील तर ही हुकुमशाही झालेली आहे। या हुकुमशाहीचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही सर्व संघटन एकत्रित मजबूत ताकदीनं तुमच्यासोबत आहेत। घाबरण्याचं काही कारण नाही। आज का लोकनेते विजय वाकोडे साहब के निवास स्थान पर चैनल के माध्यम से गंगाखेड़ प्रकरण को पिछले कई दिनों से संविधान बचाओ समिति MIM और सारे अंबेडकरी विचारधारा रखने वाले सारी संगठनाओं ने मिलकर इससे पहले भी प्रेस कॉन्फ्रेंस में बताया और नवंबर 9 तारीख 2020 का हमारा ये गंगाखेड़ के प्रकरण को न्याय दिलाने के लिए वहाँ के सारे मजलूमों को इंसाफ दिलाने के लिए 9 नवंबर 2020 को आंदोलन पुकारा गया मगर बीच में हमारे इस संगठन के अध्यक्ष विजय वाकोड़े साहब और पूरी टीम ने परभनी के SP साहब को निवेदन दिया और उन्होंने आश्वासन दिलाया कि हम इसमें न्याय देंगे। कुछ दिन इंतजार के बाद फिर हमारी टीम हमारे अध्यक्ष जी के साथ IG साहब के पास नांदेड़ गई और वहाँ पर भी हमारा निवेदन गया। उन्होंने भी कहा कि हम न्याय दिलाएंगे और उनके कहने पर ही
9 नवंबर 2020 को पुकारा गया आंदोलन स्थगित करना पड़ा, लेकिन ये सारी प्रक्रिया करने रहे हैं जैसे पहले, यानी हम संविधान के माध्यम से इंसाफ मांगने की बात कर रहे हैं, और उनका ये अंदाजा हमको समझाने का है कि तुम कितना भी संविधान का रास्ता अपनाओ, हम अपने मन में जो आया वही करेंगे। ऐसा सिद्ध करने के बाद अब ये अंबेडकरी चळवळी की जो संघटनाएं हैं सर जोड़ कर बैठी है कि ऐसे रूप रखने वाले लोगों को उनका ठिकाना बताना जरूरी है, इसलिए कि ऐसे आरोपी के पीछे गुंडों के सपोर्ट तो है ही। अफसोस की बात आपके माध्यम से बताना यह है दुनिया को और महाराष्ट्र को और हमारे गृह मंत्री को कि पुलिस प्रशासन भी ऐसे आरोपी के पीछे। मुझे अफसोस है कि जो पुलिस की वर्दी फरियादी का साथ देने के लिए पहनाई गई, संविधान बचाने के लिए जिसको जिम्मेदारी दी गई, ऐसे ही वर्दी धारक बड़े बड़े पोस्ट पे रहकर भी अगर फरियादी का साथ देने के बजाय आरोपी का साथ दिया जा रहा है, तो मैं समझता हूं इस भारत के इस इतिहास को दुनिया देखेगी, और मेरा भारत ऐसे ही कुछ लोगों के करतूत की वजह से शर्म से सर झुका रहा है। मगर हम संविधान बचाओ समिति के माध्यम से ऐसे दुरुपयोग करने वालों को उसका ठिकाना बता के रहेंगे और संविधान का वर्चस्व करके रहेंगे। ये हमारी संगठना का उद्देश्य है, आदेश है। आपके माध्यम से अब हमने तय कर लिया है कि गंगाखेड़ के प्रकरण में जितने मजलूम हैं, जितने लोगों पर गलत 353 का FIR हुआ है और कितने लोगों को जेल में ठूंसा गया है, जब तक के उनके खिलाफ हुए अत्याचार पर हम सरकार की तरफ से एक्शन नहीं देखेंगे, जब तक के आरोपियों को उसके अंजाम तक नहीं पहुंचाता देखेंगे, उस वक्त तक ये संविधान की लड़ाई पूरी ताकत से हम पूरे समाज के साथ मिलकर लड़ेंगे और न्याय दिला के रहेंगे। आज विषय का ही तो आप सग लक्षा आने ल सर्व सीनियर पदाधिकारी आती नेतेगण आती हाँ सर्वानी अपना सर्वान विषयाशी निगड़ित सर्व गोषी संगित मैं फिर एक शब्द यठिका एक भिमरार सामाजिक संघटने के वती संगू इच्छितो कि गंगाखेड़ी जे को मुस्लिम समाज अल बौद्ध समाज अल मगसवर्गीय समाज अल या सर्वान मी एक आंबेडकरी संघटने का एक तरुण मनु एक आंबेडकरवादी तरुण मनु शब्द देतो कि 17 तारखेला या परभणी जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी तरुण गंगाखेडवासियांच्या पाठीशी आदरणीय लोकनेते विजय वाकोडे डीएन दाभाडे साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून 17 तारखेला होणार आंदोलन न भूतो न भविष्यते अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी करून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय आपण सर्वांनी थांबायचं नाही, एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो। मैं हूं सैयद अखिल, आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। मुझे दीजिए इजाजत, जय हिंद। परभणी आज तक आप हमारे YouTube चैनल को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और सब्सक्राइब तो जरूर करें। आपकी आवाज परभणी आज तक। आप हमें फेसबुक पर भी फॉलो कर सकते हैं, सैयद अकील।